एक गोष्ट आहे जिला म्हणतात विरुद्ध आहार. याचा अर्थ जर तुम्ही एक गोष्ट खाल्ली आणि दुसरी गोष्ट खाल्ली जी त्याच्या विरुद्ध काम करते तर अपाय फार मोठा आहे. जर तुम्ही काहीही खाल्लं ज्यात तमस आहे तर तुमच्या शरीराला सुस्ती येईल. आकलन शक्तीची पातळी हळूहळू कमी होत जाईल. सद्गुरु, तुमच्या मते मानसिक विकारांचे मूळ कारण काय? जर तुम्ही एकमेव कारण विचारत असाल, अनेकही असू शकतात. हे पहा, एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीने आपण खातो तो खूप मोठा भाग आहे मानसिक आजाराचा. ज्या प्रकारे आपण रसायन आणि हार्मोनचं सेवन करत आहोत, न कळतपणे अनेक पातळ्यांवर तो एक गंभीर भाग आहे या पिढीच्या मानसिक आजारांचा. आपण कसं खातो, अन्न कसं आत घेतो, हे थोडंसं अवघड वाटू शकतं युकेसाठी, पण माझं म्हणणं जर लक्षपूर्वक ऐका. आम्ही आयुष्याकडे असं पाहतो, एक व्यक्ती म्हणून तुम्ही जे कोणी आहात, तुम्ही जे आहात ते आहात कारण तुम्हाला मिळालेले पालक, ज्या शाळेत तुम्ही शिकलात, जे शिक्षण तुम्ही घेतलं, आता ज्या प्रकारचे अनुभव तुम्हाला आयुष्यात आलेत, यामुळेच तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती बनलात, नाही का? हे अशा अनेक अनेक गोष्टींमुळे. तर पूर्ण वेळ तुम्ही गोष्टी तुमच्या आत घेताय. जे तुम्ही घेताय ते फक्त माहिती किंवा विचार नाहीयेत. जीवन अनेक स्तरांवर गोष्टी ग्रहण करतं, ऊर्जेच्या पातळीवर ग्रहण करतं. म्हणून भारतात आम्ही पाहतो की कुठेही जर तुम्हाला काही ग्रहण करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मांडी घालून बसा. ठीक आहे, सध्या मी तसाच बसलोय, ते कदाचित तुम्हाला दिसत नसेल, पण पहिली गोष्ट म्हणजे की मांडी घालून बसा. कारण आपल्याला आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडून स्वीकारायचं नाहीये. आपल्याला स्वीकारायचं आहे काही सकारात्मक, म्हणजे आपल्याला शरीराच्या वरच्या भागातून स्वीकारायचं आहे. म्हणून जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात जिथं आपल्याला वाटतं की तिथं प्रखर ऊर्जा आहे, पहिली गोष्ट म्हणजे आपण मांडी घालतो आणि आपल्या हाताचे तळवे वर घालून बसतो. कारण आपल्याला स्वीकारायचं आहे अशा आयामातून, जे बर का यौगिक शरीर विज्ञानात हे असं आहे, यामध्ये 112 चक्र आहेत, 114, पण प्रत्यक्षात 112 मनुष्याच्या शरीरात. या 112 त्यात 7 प्रकार आहेत, प्रत्येक प्रकाराचे 16 आहेत. हे 7 साधारणपणे आज जगात ओळखले जातात चक्र म्हणून. तर पहिले 3 हे उदरनिर्वाह संबंधित आणि मधलं 1 हा दोन्हींचा संगम दर्शवतो. इथपासून वर, अनाहतपासून वर जीवनाची ज्ञानवर्धक प्रक्रिया आहे. म्हणून त्या दृष्टीनं तुम्हाला काही गोष्टी विशिष्ट मार्गाने ग्रहण करणं महत्वाचं आहे. अन्न हे ग्रहण करण्याची अत्यंत मूलभूत पातळी मानली जाते. आपण अन्न कसं घेतो, आपण काय खातो हे खूप महत्वाचं आहे. आज आपण काय स्वीकारत आहोत? आजकाल तुम्ही पाहताय की समाज जसजसा अधिकाधिक समृद्ध होतोय तसे ते खराब आणि खराब अन्न खाऊ लागलेत. भारतातला ग्रामीण माणूस ज्याला स्पर्श करणार नाही, अतिशय अत्याधुनिक शहर त्या प्रकारचं अन्न खात आहेत. जेव्हा मी त्या प्रकारचं अन्न म्हणतो, जवळपास काही जे पाश्चात्य समाज आज खातोय ते कमीत कमी 30 ते 60 दिवस शिळ अन्न आहे. योगामध्ये अन्नाचं याप्रमाणे वर्गीकरण केलं जातं, सत्व, रजस आणि तमस. तमस म्हणजे जडत्व. जर तुम्ही काहीही खाल्लं ज्यात तमस आहे तर जडत्व येईल तुमच्या शरीरात. जडत्व म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त आळशी बनाल. जडत्व म्हणजे काही गोष्टींचा वेग कमी होतो. काही गोष्टी म्हणजे मुळात शरीर यंत्रणेचं पुनरुज्जीवन मंदावतं. रिजनरेशन ऑफ द सिस्टम स्लोस डाऊन. आज तुम्हाला माहितीये की मज्जासंस्थेचं पुनरुज्जीवन हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे तुमचा मेंदू आयुष्यभर कार्यक्षम ठेवण्यासाठी. फंक्शनल थ्रू आउट युअर लाईफ. जर तुम्ही असं अन्न खाताय जे तामसी आहे किंवा जे जडत्व निर्माण करतं तुमच्या शरीर यंत्रणेच्या सामान्य कार्यामध्ये, तुमच्या ऊर्जा प्रक्रियेमध्ये, मग तुम्ही पाहाल की आकलन शक्तीची पातळी कालांतराने हळूहळू कमी होत जाईल. कारण प्रत्येकाला हे कळतंय. म्हणूनच एकावर एक कोका कोला किंवा कॉफी किंवा दारू किंवा दुसरं काहीतरी पित आहेत, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना ते संतुलित करणं गरजेचं आहे. तर या प्रकारचा संतुलन हा खूप निकृष्ट मार्ग आहे तुमची शरीर यंत्रणा संतुलित करण्याचा. की तुम्ही चुकीच्या गोष्टी खाताय आणि मग तुम्ही त्या योग्य गोष्टीने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताय. जगातील सर्वात जास्त अँटॅसिड्स, जगातील जवळपास 60% अँटॅसिड्स अमेरिकेत विकल्या जातात.
सर्वात समृद्ध समाज या धरतीवरचा. याचा अर्थ त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत पोषणासाठी. ते उत्तम अन्न खाऊ शकतात, पण नाही, ते सगळ्यात खराब अन्न खातील. कारण उद्योजक ठरवतील तुम्ही काय खायचं ते. आता तुम्ही जाणीवपूर्वक खाऊ शकत नाही जे तुम्हाला खायचंय. मी फक्त म्हणतोय की जर सगळं ताजं अन्न झालं तर, योग संस्कृतीमध्ये जर तुम्ही काही शिजवलं तर तुम्ही ते खाऊ शकता जास्तीत जास्त 1.5 तासात, 90 मिनिट. त्या वेळेत तुम्ही अन्न खाल्लं पाहिजे. त्यानंतर आम्ही अन्नाला हातही लावत नाही, कारण त्यानंतर त्यात तमस निर्माण होऊ लागतो, जडत्व यायला सुरुवात होईल. जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही प्रयोग करू शकता काहीतरी अगदी ताजं खा एक आठवड्यासाठी, आणि मग असं काहीतरी खा जे प्रक्रिया करून 1-2 महिने ठेवलेलं आहे, आणि मग ते खा. तुम्ही पहाल सतर्कतेची पातळी शरीर यंत्रणेमधली तुमच्या ते लक्षात येईल तुमच्या अनुभवात, पण ते पेशींच्या पातळीवर घडतंय. हे घडतंय, आम्ही याला ओजस म्हणतो. वी कॉल दिस ओजस. याला इंग्रजीत कोणता शब्द नाहीये. जर तुम्ही पुरेसं ओजस तयार केलं, जो ऊर्जेचा अभौतिक आयाम आहे, जर तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी यात वेष्टिली असेल, विश्वास ठेवा तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया जवळपास पुढे जाणारच नाही. तुमचं पेशींच्या स्तरावरील वय जवळपास स्थिर राहील दीर्घ काळासाठी. काही चाचण्या त्यांनी माझ्यावर केल्या आणि बरं का ते म्हणतायत की मी माझं पेशींच्या स्तरावरील वय 25 आहे. बरं, मी अजूनही 25 असल्यासारखाच आहे. मी त्याच पातळीचं कार्य अजूनही करतोय. मी तेच वजन कायम ठेवलंय. सगळं तसंच आहे. हा काही चमत्कार नाहीये. प्रत्येक मनुष्य यासाठी सक्षम आहे, काही मूलभूत गोष्टींकडे साधं लक्ष दिलं तर. अन्नाच्या बाबतीत आणखी सांगायचं म्हणजे एक गोष्ट आहे ज्याला म्हणतात विरुद्ध आहार. याचा अर्थ, जर तुम्ही एक गोष्ट खाल्ली आणि दुसरी अशी गोष्ट खाल्ली जी त्याच्या विरुद्ध काम करते, मग तुमच्या शरीरात युद्ध सुरू होतं. तुम्हाला माहिती आहे की पचन प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात होते ऍसिड आणि अल्कलाइन्स आणि या सर्व गोष्टींमुळे. उदाहरणार्थ, तुम्ही मांस खाता ज्यात चरबी असते. जर तुम्ही तेवढंच खाल्लं तर त्यामुळे तेवढं नुकसान होणार नाही, पण जर तुम्ही ते खाल्लं भात आणि तुपासोबत, ज्याला तुम्ही बिर्याणी म्हणता, आणि तुम्ही ते खाल्लं, आता होणारे नुकसान हे प्रचंड असेल. कारण या दोन गोष्टी एकत्र चांगले नाहीत. म्हणूनच कोणतेही मांसाहारी अन्न आणि दूध आणि दुधाचे पदार्थ कधीही मिसळले जात नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही ते मिसळता, ते एकमेकांच्या विरुद्ध जातील आणि तुम्ही तुमच्यातच एक लढाई निर्माण कराल. योग विज्ञानानुसार अन्न तुमच्या पोटात 2.5 तासांपेक्षा जास्त वेळ राहायला नको. 2.5 तासांमध्ये ते निघून गेलं असावं आणि तुमचं पोट तुम्हाला रिकामं वाटलं पाहिजे. भूक लागणार नाही, पोट रिकामं वाटेल आणि ते चांगलं आहे. अँड दॅट इज गुड. आपल्याला आपलं पोट नेहमी रिकामं असायला हवंय, कारण रिकाम्या पोटी सर्व काही चांगलं काम करतं. आणि मलाशयाचं आरोग्य ही अशी गोष्ट आहे जी आज पूर्णपणे दुर्लक्षित आहे. जर तुम्ही तुमचं मलाशय स्वच्छ ठेवलं नाही तर तुमचं मन संतुलित ठेवणं फार अवघड जाईल. तर आयुर्वेद आणि सिद्ध वैद्यमध्ये पहिली गोष्ट जर तुम्ही काही बोललात, म्हणजे तुम्हाला रात्री झोप येत नाही, तुम्हाला काहीतरी त्रास होतोय, सौम्य, कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्या, पहिली गोष्ट शुद्धीकरण आहे. शरीर यंत्रणा शुद्ध करा, मलाशय साफ करा, अचानक तुम्हाला थोडं संतुलित वाटतं. म्हणून योग केंद्रात दिवस सुरू होतो कडुलिंब आणि हळदीच्या अगदी छोट्याशा गोळीनं. याचे अनेक पैलू आहेत की याचा तुमच्या शरीर यंत्रणेवर काय परिणाम होतो. एक गोष्ट ते ताबडतोब करेल, ते म्हणजे ते तुमची अन्न नलिका स्वच्छ ठेवेल. जेव्हा आपण स्वच्छ म्हणतो तेव्हा हा भाग, ही संपूर्ण पाचन प्रक्रिया, हा असा भाग आहे इथं जास्तीत जास्त इतर जीव असतात. तर या अन्न नलिकेत खूप सारे सूक्ष्म जीव आहेत. त्यापैकी बरेच जण आपले मित्र झालेत. आपण जगत आहोत त्यांच्यामुळेच. आपण अन्न पचवू शकतो त्यांच्यामुळेच. शरीरातील अनेकानेक कार्य त्यांच्यामुळेच होत आहेत. पण अजूनही असे बरेच आहेत जे आपल्यासाठी हानिकारक आहेत. तर कडुलिंबाचं वेगळेपण, विशेषतः जेव्हा ते हळदीसोबत घेतलं जातं, जर या दोन गोष्टी एकत्र घेतल्या, मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या नाही आहेत, त्या गोष्टी ज्या शरीराला हानी पोचवू शकतात, कोणत्याही प्रकारचे परजीव जे तिथे आहेत, या सगळ्या गोष्टी बाहेर फेकल्या जातात. हा काही परिपूर्ण उपाय नाहीये, पण
हे मूलभूत आवश्यक वातावरण निर्माण करेल शरीरात शुद्धी करण्यासाठी. एक तर औषधाने किंवा आवश्यक क्रियाने तुम्ही ती सुधारणा घडवू शकता. यू कॅन ब्रिंग अबाउट करेक्शन. हे आपण कसं लागू करू शकतो अशा एका व्यक्तीला ज्याला सध्या खूप त्रास आहे? त्यासाठी करुणा आणि प्रेमळ दृष्टिकोन गरजेचा आहे, सामान्य दृष्टिकोन नाही. माझा मार्ग किंवा तुमचा मार्ग ही खूप चुकीची पद्धत आहे याला हाताळण्याची, की हा एकमेव मार्ग आहे हे करण्याचा, कारण मनुष्य तसे नसतात. एक उचित कृती, जास्तीत जास्त योग्य काय असू शकतं, चुकीच्या पेक्षा जास्त योग्य हेच काय ते आपण करू शकता. मला वाटत नाही कुणाकडे पूर्णपणे अचूक उपाय आहे लोकांच्या सध्याच्या मानसिक स्थितीबद्दल.